आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी होईल असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजची बैठक लोकसभा विधानसभा महापालिका निवडणुकांसंदर्भात झाली. यावर्षी महानगरपालिका लागतील असे वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये राजकीय घोळ झालेला आहे, त्यानुसार मला वाटत नाही महापालिकेच्या निवडणुका लावतील. निवडणुका या आता लोकसभेच्याच लागतील. त्या दृष्टीनं प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी होईल. मुंबई गोवा महामार्गाबाबत मी पनवेलच्या मेळाव्यात बोलेन. नुसतं सरकार काय पत्रकारितेमध्ये पण कन्फ्युजन आहे. आपल्या राज्याची प्रताडणा होणार नाही याची काळजी आमच्या पक्षाकडून घेतली जाईल असंही ते यावेळी म्हणाले. सगळ्याच ठिकाणी आहे मला वाटतं की नुसतं सरकार काय पत्रकारितेमध्ये पण कन्फ्युजन असेल नाही का? कोण कोणाचं आहे हेच कळत नाही. हल्ली उलटा फिरला की लेबल कळतं मागे लागलेलं कुठच्या पक्षाचं आहे ते. त्याच्यामुळे सर्वच बाजूनी सगळीकडे कन्फ्युजन आहे. बघू दूर होईल लवकर. आत्ताची बैठक ही आमची लोक पुढल्या वर्षी येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी असतील. कारण यावर्षी काही महानगरपालिका लागतील असं काही वातावरण मला दिसत नाही. आणि जो काही आत्ता महाराष्ट्रामध्ये जो सगळा राजकीय घोळ झालेला आहे त्याच्यावरती तर मला नाही वाटत आत्ता कोणी महानगरपालिकेच्या निवडणुका लावतील आणि दोंडा पाडून घेतील. परंतु आता ज्या लागतील निवडणुका त्या मला असं वाटतं लोकसभेच्याच लागतील. आणि त्या दृष्टिकोनातनं आमच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी होईल. ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र.